तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या सेशनला आपण सामान्य रूपाचं अॅनालिसिस बघणार आहोत सामान्य रूप काय आहे त्याच्या पूर्ण व्याख्येपासून ते त्याच्या पूर्ण कारांत नियमापर्यंत सर्वच्या सर्व आपण काय बघणार आहोत क्वेश्चनचं ॲनालिसिस बघणार आहोत याच्यापूर्वी आपण हे सामान्य रूप या टॉपिकवरती प्रश्न साधारणपणे एक जरी आला तर तो कोणत्या मुद्द्यांवरती येतो किंवा कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो याची थोडीफार आपण चर्चा पहिल्यांदा करूया ओके okay? आता बघा सामान्य रूप जे आहे या सामान्य रूपमध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की या सामान्य रूपची एक आता काही काही परीक्षेमध्ये अलीकडच्या काही परीक्षामध्ये त्याची व्याख्या विचारलेली आहे okay? ओके व्याख्या विचारलेली आहे आता व्याख्या विचारत असताना की आता साधारणपणे दोन तीन वेळा दोन तीन वेगवेगळ्या व्याख्या केलेली आहे समजा अंत्य अक्षरामध्ये बदल होतो विकार होतो असे काही शब्द त्याच्यामध्ये फक्त तेवढेच बदल केले आहे बाकी वाक्य सगळी सेमच हो आहेत ते तिन्ही जे तिन्ही वाक्य तुम्हाला मी इथं समजावून सांगतो की नेमके ते कशा आलेले आहेत दोन नंबरचा मुद्दा आहे की याच्यावरती जो प्रश्न विचारलेला आहे सामान्य रूपावरती ते म्हणजे त्याच्या साधारणपणे वैशिष्ट्यावरती प्रश्न विचारतात वैशिष्ट्य म्हणजे सामान्य रूप म्हणजे काय हे व्याख्या विचारतात पण सामान्य रूप होताना नेमकं काय ने होतं कोणत्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही कोणत्या शब्दाचं सामान्य रूप होतं अशा काही मुद्द्यांवरती प्रश्न विचारतात तीन नंबर आहे विभक्ती प्रत्यय आणि शब्दयोगी अव्यय ओके विभक्ती प्रत्यय आणि शब्दयोगी अव्यय ओके याची साम्यता आणि फरक विचारतात लक्षात घ्यायचा ओके म्हणजे कोणती विभक्ती प्रत्यय हे साधारणपणे लागल्यानंतर बाबा त्या शब्दाचं सामान्य रूप होतं शब्दिक बी सेमच म्हणजे ह्याची सिमिलरिटी विचारतात की नेमके काय आहे बाबा सामान्य रूपमध्ये चार नंबर आहे नियम विचारतात कारांत नियम आता या कारांत नियमामध्ये लक्षात घ्या काय विचारतात नेमकं तर पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप काय आहे ओके स्त्रिलिंगी नामाचे सामान्य रूप कसं होतं आणि नपुचकलिंगी नामाचे सामान्य रूप कसं होतं समजा आता पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप होतं बाबा तर साधारणपणे मुलगा हा शब्द आहे तर मुलगा हा शब्द कसा आहे तर आकारांत आहे म्हणजे शेवटी आ हे अक्षर त्याच्यामध्ये मिसळलेला आहे मग आता हे ह्याचं काय होतं मुलगाचं काय होतं मुलग्या असं होतं ना मुलग्याला असं त्याचं सामान्य रूप याचा अर्थ काय आकारांत पुल्लिंगी नामाचं काय होतं या तो तर बाकीची जी, जी मुझे नामे आहेत ती साधारणपणे सेमच सारखीच म्हणजे पुल्लिंगी नामे सारखीच दोन्ही वचनात सारखीच राहतात ओके म्हणजे सामान्य रूप त्याचं साधारणपणे होत नाही असं बऱ्यापैकी आहे लक्षात घ्यायचं ओके आता बघा आकारांचं का स्त्रीलिंगीचं तसंच आहे समजा आता उदाहरण आहे मी असं म्हटलं भिंत आहे ओके स्त्रीलिंगी आहे तर काय होणार आहे तर भिंतीला म्हणजे भिंती हे अनेक वचनी रूप पण होते आणि सामान्य रूप पण होते लक्षात घ्यायचं मग अशा टाईपचं आकारांत स्त्रीलिंगी नाम काय होतं इकारांत होतं लक्षात घ्यायचं एक वचनात वेगळा आहे आणि अनेक वचनात हे समजा एक वचनात आहे आणि अनेक वचनात काय होणार आहे भिंतीवरती भिंतीला फक्त काय येणार आहे अनुस्वार येणार आहे लक्षात घ्यायचं तर अशा पद्धतीने प्रश्न विचारतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पाचवा की काही नामे अशा आहेत काही नामे आहेत की ज्याचं सामान्य रूप होत नाही ओके ज्याचं काय आहे सामान्य रूप होत नाही तर ते सामान्य रूप न होणारी कोण कोण आहेत तर ते सरळ प्रश्न विचारतात की बाबा या शब्दाचं खालीलपैकी कोणत्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही किंवा अपवाद असलेला शब्द ओळखा त्याचा पर्यायी शब्द ओळखा अशा टाईपचा प्रश्न याच्यामध्ये येतो हा एक सामान्य रूप न होणारे कोण आहे म्हणजे न बदलणारी साधारणपणे नामे कोणकोणती आहेत सामान्य रूप होत नाही असे कोण आहेत आणि सगळ्यात महत्वाचा सहावा मुद्दा आहे विशेषणाचं सामान्य रूप विशेषण असताना ना विशेषण वीशेशना. या विशेषणाचं सामान्य रूप काय नेमकं का कसं होतं काय होतं विशेषण म्हणजे काय हे सगळं मी तुम्हाला विशेषण टॉपिकमध्ये शिकवलेलं आहे तरी सुद्धा येतं रिव्हिजन म्हणून तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी परत परत पुन्हा एकदा मी सांगणार आहे नेम की नेमकं सामान्य रूप म्हणजे काय आहे आणि त्याच्या वाक्येपासून ते विशेषणाचे सामान्य रूप पर्यंत सगळं कारांत नियम वगैरे आता बघा लक्षात घ्या आपण लिंग विक विकार वचन विकार विभक्ती विकार ओके आणि सामान्य रूप हे नामाच्या सब टॉपिकमध्ये आपण बघितलेलं आहे अनालिसिस आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का की कारांत नियम आहेत ना एकतर वचनविकारला विचारतात किंवा सामान्य रूप सामान्य रूपाला विचारतात कारांत नियम जास्तीत जास्त लक्षात ठेवायचे हे नियम लक्षात ठेवत असताना ते उदाहरणाद्वारे नियमाकडे जायचं आहे नियमाद्वारे उदाहरणाकडे यायचं नाही आहे हे सिंपल फंड आहे लक्षात घ्यायचं नाहीतर नियम पाठ करायचा नाही कुठलाही नियम पाठ करायचा नाही हे सिंपल समजून घ्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ओके ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिला पहिला बोग्या क्वेश्चन नेमका काय आहे सामान्य रूप होताना पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या रूपात विकृती होते काय आहे म्हणजे सामान्य रूप होताना दोन मुद्दे आहेत एक तर पहिली गोष्ट आहे की काही शब्द बदलतात बदलतात काही शब्द बदलतात म्हणजेच काय की आता सामान्य रूप म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला सांगतो सामान्य रूप म्हणजे काय की समजा एखादं नाम आहे किंवा सर्वनाम आहे किंवा शब्द आहे ओके तर त्या शब्दाला मित्रांनो लक्षात घ्यायचं त्या शब्दाला समजा एखादा विभक्ती प्रत्यय लावला किंवा शब्दयोगी अव्य लावला प्रत्यय लावला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्य लावला तर तो शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय लावण्याच्या पूर्वी या नामात जो बदल होतो या नामात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात त्याला काय म्हणतात सामान्य रूप असं म्हणतात आता मित्रांनो एक लक्षात यायचं उदाहरण आता समजा देव हे नाम आहे देव हे काय नाम आहे आणि समजा त्याला ला प्रत्यय लावायचा म्हटला किंवा लक्षात घ्यायचं किंवा पासून हा शब्द लावायचा म्हटला तर काय होणार आहे मित्रांनो लक्षात घ्यायचं देव त्याला जर का सामान्य रूप हे लावलं तर देवाला असं होतं याचा अर्थ देव या सा शब्दाचं सामान्य रूप देवा असं झालेलं आहे एक साधारण ही सामान्य रूपाची व्याख्या आहे की ज्या मूळ नामामध्ये प्रत्यय लावायच्या पूर्वी जो बदल होतो त्या बदलास त्या विकृतीला विकृती म्हणजे बदल विकार होतं हो। त्याला म्हणतात लक्षात घ्यायचं त्याला काय म्हणायचं सामान्य रूप असं म्हणतात त्याला काय म्हणतात सामान्य रूप आता बघा मग आता काय म्हणते कोणता शब्दाच्या रूपात विकृती होते बदल होतो हो। आता जर विचार केलं तर लिंबू हा शब्द आता बऱ्याच जणांना काय वाटतं की बाबा लिंबू हा शब्द आहे त्याचं लिंबवाला असं वाकारांत होतं का नाही ना लक्षात घ्यायचं काय होतं आकारांत होतं लिंबाला असं म्हणतो आपण लिंबा असं होतं त्याचं सामान्य रूप काय होतं लिंबा याचा अर्थ विकृती होणारा शब्द लिंबू आहे आता दासीचं काय होणार आहे दास्या नाही होत दासीचं दासीच राहतं लक्षात घ्यायचं विकार होत नाही सामान्य रूप होत नाही कवीचं काय होणार आहे कवीच राहणार रा आहे लक्षात घ्यायचं चाकूचं काय राहणार आहे चाकूच राहणार आहे चाकूला चाकूने लक्षात कोणताही शब्द घेतला कोणताही विभक्ती प्रत्येक घेतला तर त्याचं रूप सामान्य म्हणजे समान बदलतं चाकूच राहतं मित्रांनो कवीच कवीच राहतं मित्रांनो लक्षात घ्यायचं लिंबूचं फक्त लिंबा होतं दासीचं दासीच राहतं म्हणून त्याला मित्रांनो काय म्हणतात की त्याच्यामध्ये या कवी चाकवाणी दासी हे या शब्दांचं सामान्य रूप होत नाही म्हणजे विकृती होत नाही परंतु लिंबू या शब्दाचं सामान्य रूप होतं लिंबा त्याची विकृती होते मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो लक्षात घ्यायचं ऑप्शन नंबर काय आहे एक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दुसरा इकरंत स्त्री लिंगी ग्राम नामाचे सामान्य रूप कसे होते काय विचारलंय प्रश्न पहिल्यांदा तो समजून घे पहिल्यांदा आपण काय करतो बघा जेव्हा परीक्षेत आपण गडबडीत किंवा घाईगडबडीत असतो ओके परीक्षेत आपण जी सायकोलॉजी आहे खरं तर परीक्षा आहे ना समजा जर मराठीचा पेपर मी मराठीच्या संदर्भानं जर बोलायचं म्हटलं तर परीक्षा जी आहे ना मित्रांनो लक्षात घ्यायचं ही तुमच्या ज्ञानाची नाही आहे ही तुमच्या सायकोलॉजीची आहे मानसिक तयारी तुमची किती आहे ती मानसिक तयारीवरती ठरलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे समजा उदाहरण आहे की तो हा जर प्रश्न आहे की तो तुम्ही एकदमच वाचता वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक कन्फ्युजन अवस्था तयार होते बघा लक्षात किती सेकंदाचा फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणजे एकदम आपण निमिष असं म्हणत आला तेवढ्या काळामध्ये हजारो विचार आपल्या डोक्यामध्ये येऊन जातात की हे काय प्रश्न लयच अवघड विचारला आहे पहिली गोष्ट आहे निगेटिव्ह विचार येऊन जातात पहिल्यांदा असा प्रश्न विचारल्यानंतर तो स्टेबल राहणं गरजेचं आहे तो समजून घेणं गरजेचं आहे आणि तो समजून घेतल्यानंतर त्याचे कीवर्ड काढणे गरजेचं आहे एका का समजा समजत नसेल तर त्याचा पार्ट करायचे आहे ते पार्ट केल्यानंतर मग तुम्हाला समजून घेतल्यानंतर मग उत्तराकडे जायचं आहे तर किंवा इलिमिनेट करून सुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो परंतु समजून घेणं हा पार्ट फार महत्वाचा आहे समजा समजा वाक्य एकदम समजत नसेल तर पार्ट करायचे आहे पहिलं काय पाहिजे इकारांत काय पाहिजे स्त्रीलिंगी नाव पाहिजे आता इकारांत पाहिजे म्हणजे काय समजा उदाहरण आहे की स्त्रीलिंगी नाव पाहिजे तर काय पाहिजे बाबा इकारांत आहे तर समजा मी असं म्हटलं खुर्ची शब्द आहे चला काय झाला ती खुर्ची इकारांत पण झाला आणि स्त्रीलिंगी मग आता काय म्हटलंय ग्राम म्हणजे गावाचं नाव पाहिजे हे झालं वस्तूचं नाव मग आता गावाचं नाव पाहिजे ना मग गावाचं नाव आहे मग मुंबई हां करून ठेवायची गावाची नावं तुम्हाला सांगतो मी कुठल्या कुठल्या गावाची नावं समजा उदाहरण आहे की अकारांत गावाची नावं करून ठेवायची म्हणजे उदाहरण अकारांत काय आहे समजा कोल्हापूर शब्द आहे सोलापूर शब्द आहे नागपूर शब्द आहे चला मग हे अकारांचं मग ग्राम नावाचे गावाचे मग अकारांत करायचे कोणतं सातारा शब्द आहे ही काय आहे तर आकारांत आहे इकारांत आहे इकारांत भरपूर आहेत बाबा मुंबई आहे परभणी आहे अमरावती आहे भरपूर शब्द आहेत इकारांत करायचे ओके लक्षात घ्यायचं तर अशा पद्धतीने नावं करून ठेवायची आहेत लक्षात घ्यायचं अशा पद्धतीने काय म्हणते मी नावं करून ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला सोपं जातं हे लक्षात घ्यायचं आता समजा उदाहरण आहे सम अकारांत आकारांत इकारांत आणि उकारांत पण असेल समजा एखाद्या गावाचं नाव उपकारांत असेल आता सध्या मला तर काय आठवत नाही पण तुम्ही आठवण करून द्या म्हणजे लक्षात आणून घ्या की उकारांत कोणतं गावाचं नाव आहे समजा उदाहरण म्हणलं की एखाद्या गावाचं नाव आहे बाबा की कुर्डू असं नाव आहे ओके आता कुर्डूवाडी तुम्हाला माहित आहे मग ही इकारांत आहे ना लक्षात घ्या उकारांत आहे ना लक्षात घ्या एवढी नावं लक्षात ठेवायची अकारांत गावाची नावं आहेत बघा ही मग आता काय आहे इथं समजा मुंबई आहे सामान्य रूप कसे होते तर कसे होते आता ह्याचं सामान्य रूप बघा ना समजा मुंबईचं काय होणार मुंबईच राहते बघा मुंबईला गेलो ओके त्याच्यानंतर बाबा परभणीला गेलो परभणीच राहते परभणीचं काय राहतंय परभणीच म्हणजे इकारांत स्त्रिलिंगी ग्राम नावाचे काय राहतं रे इकारांतच राहतं ते बदलत नाही मग आकारांतर नाही उकारांत नाही याकारांत नाही ओकारांत नाही वाकारांत पण नाही काय आहे यापैकी नाही बाबा काय नाही आहे यापैकी नाही असं उत्तर पाहिजे लक्षात घ्यायचं त्याच्यामुळं आपल्याला हे करून घेता आलंय आत्ता करून ठेवायचं इथं का कारण लक्षात घ्यायचं ऐनवेळी असा प्रश्न विचारला तर ग्राम नाव विचारलं उकारांत तर सांग लक्षात आलं पाहिजे कुर्डू समजा ग्राम नाव विचारलं इकारांत लक्षात आलं पाहिजे मुंबई परभणी अमरावती हां आकारांत विचारलं सातारा अकारांत विचारलं कोल्हापूर असं सांगता आलं पाहिजे लक्षात घ्यायचं ओके म्हणजे तिथं ऐनवेळी ते आठवलं पाहिजे तयारी अगोदरच पाहिजे आता उत्तर नंबर काय आहे यापैकी नाही म्हणजे हा जर नियम तयार करायचा म्हटला तर इकारांत ग्रामनामाचे जर करायचं म्हणलं इकारांत ग्रामनामाचे आता ती मुंबई आहे म्हणजे लक्षात घ्यायचं हे स्त्रीलिंगी आहे इकारांत स्त्रीलिंगी ग्रामनामाचे सामान्य रूप कसे होते सामान्य रूप इकारांतच राहते हा नियम तयार केला कशावरून नियम तयार केला उदाहरणावरून नियम के तयार केला लक्षात घ्यायचं आपण नियम पाठ करायचं नाही तर पहिली गोष्ट आहे की दृष्टांताकडून सिद्धांताकडे जायचं आहे म्हणजेच काय उदाहरणाद्वारे नियम तयार करायचा आहे नियमातून उदाहरण तयार करायचं नाहीये हे लक्षात घ्यायचं ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे तिसरा क्वेश्चन असा आहे की बघा खालील देणे विधाने वाचा ओके यापैकी अचूक विधानाचा पर्याय निवडा अचूक म्हणजे बरोबर आहे बाबा ओके तर हा प्रश्न विचारलेला आहे थोडासा मी छोटा करतो याला म्हणजे थोडा हा तुम्हाला क्लिअर दिसत असेल ठीक आहे आता बघा लक्षात या की इकारांत कुलनामे कुलनामे म्हणजे अडनाव बाबा अडनावे काय पाहिजेत इकारांत कुलनामे सहसा सामान्य रूप होताना बदलत नाही आता तुम्हाला लक्षात घ्यायचं सहसा हा शब्द असेल पहिली गोष्ट अशी आहे पहिली गोष्ट अशी आहे अबक असेल तर अपासून तरी सुरुवात केली चालते किंवा कपासून सुरुवात केली चालते पण माझं रिकमेंडेशन असं असेल अब कड असेल तर अ पासून ड ला जायचंय आणि अब क असेल तर क पासून कपासून सुरुवात करायची क म ब म अ आता देमो दाखवतो मग आपण सुरुवात बघूया आपण समजा असं म्हणलं एकांत नपुसकलिंगी ग्राम नामाचे सामान्य रूप बदलत नाही बघा लक्षात यायचं एकाांत नपुसकलिंगी ग्राम नावाचे आता एकारांत नपुसकलिंगी आपण आता मग अशी बघितलो अकारांत बघितलं आकारांत बघितलं एकाांत बघितलं उकारांत बघितलं एकांत बघितलंच नाही मग पुणे लक्षात ठेवायचं पुणे मग आता काय म्हंटल एकाांत नपुसकलिंगी ग्रामनाम नपुसकली म्हणजे ते पुणे आहे बघा ग्रामनामाचे सामान्य रूप बदलत नाही बदलत नाही होते का बघा काय होते पुण्याचं सामान्य रूप पुणे असं होतं ना पुण्याने पुण्याला पुण्याचा ओके पुणे असं होतं म्हणजे एकारांत नपुसकलिंगी रामनामाचे सामान्य रूप कसे होते तर याकारांत होते मित्रांनो लक्षात घ्यायचं कसे होते याकारांत होते जर मग हे याकारांत होते मित्रांनो लक्षात घ्या तर तर साधारणपणे जर आपण विचार केला तर मग क तर चुकीचा आहे मग क जर चुकीचा आहे तर क आहे बाबा क बरोबर म्हणतंय ओके तर हे ऑप्शन असेच गेले बाहेर पहिला ऑप्शन पण नाही दुसरं ऑप्शन पण नाही बघा ना लक्षात घ्यायचं कपासून सुरुवात केल्यानंतर पन्नास टक्के आपण त्या उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो लक्षात घ्यायचं ओके मग आता समजा ब बघितलं उकारांत कुल नामाचे सहसा सामान्य रूप मूळच नाम राहते लक्षात घेत सहसा हा शब्द साधारणपणे जनरली असतो जनरली म्हणजे जनरली हा शब्द जो असतो ना मित्रांनो तो सकारात्मक रीतीने आपण घ्यायचा असतो सहसा आहे साधारण आहे तर तो सकारात्मक पद्धतीने घ्यायचा असतो